विदर्भामध्ये जी वाढती बेरोजगारी आहे आणि काही प्रकल्प आता पेपरमध्येही बंद झालेले आहेत, याचा हा मुद्दा विरोधक या विधान परिषदेमध्ये कसा उपस्थित करतो? विरोधक म्हणून हा विषय येणारच आमच्या अधिवेशनात, कारण या नागपूरच नाही तर महाराष्ट्रामध्ये 70% इंडस्ट्री आता सीक झालेल्या आहेत आणि त्यातून ते बंद पडलेले आहेत, हजारो लाखो लोक बेरोजगार झालेले आहेत. एका नागपूरचा जर विषय करायचा झाला तर जवळपास 1300 छोटे मोठे उद्योगांना आता टाळ्या लागलेला आहे आणि त्यातून जवळपास या एका नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 लाख लोक आत्ता बेरोजगार होत आहे. पण सरकार मात्र हवेवर चाललेलं आहे, सरकार जुमलेबाजीवर चाललेलं आहे. प्रत्यक्षात काल परवा सांगताना त्यांच्या एका मंत्र्यांनी सांगितलं, नितीन गडकरींनी, की आम्ही 1 कोटी रोजगार दिला. तो आता 1 कोटी रोजगार दिला कुठे? लोक सगळी बेरोजगारी वाढत असताना. पण हा विषय अत्यंत गंभीर होत चालला आहे, बेरोजगारामध्ये नैराश्य पसरलेलं आहे, नवीन उद्योग येत नाही. एक उद्योग सांगावा, ते रामदेवचा आता उद्योग सुरू येतो आहे, त्याच्या पलीकडं नागपुरात कोणता उद्योग सुरू झाला नवीन उद्योग, की जिथे लाखो हजारो लोकांना हाताला काम मिळालं? म्हणून हे खोटं बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं अशा या प्रकारचं धोरण आहे. म्हणून हा विषय बेरोजगारांचा अत्यंत ज्वलंत विषय आहे, फार प्रचंड चीड बेरोजगार आणि तरुणामध्ये आहे. त्यांनी लोक एकदा फसलेत 2 कोटी रोजगार देणार म्हणून, पण आता लोक फसणार नाहीत आणि हा विषय विधानसभेमध्ये आम्ही निश्चितपणे लावून धरू आणि यावर सरकारला सांगू की या महाराष्ट्रामध्ये नेमका जिल्हावाईज तुम्ही सांगा की कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध करून दिला, कोणत्या तालुक्यात किती रोजगार उपलब्ध झाला, कोणत्या उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध झाला, याची वाकडी माग उप सरकार काय ते देणार नाही, बेमान आहे ते लोक. शेतकऱ्यांचा आधुनिक जो कर्जबाजाराचा प्रश्न आहे तो अजून मिटला नाही, याच्यावर विरोधक यावेळेस काय मानतो? नाही ना, तो आजच विषय होता, पण हाऊस आता आज बंद पडला. आज 293 प्रस्ताव विरोधकाचाच होता की संपूर्ण कर्जमाफी म्हणून घोषणा केली, आपला 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, फक्त जमते 15-16 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळाला. अजून लाखो शेतकरी शिल्लक आहेत, त्यामुळं हा विषय चर्चेला येणार आणि सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. सरकारकडून आम्ही याचं उत्तर घेऊ. भारतीय जनता पक्ष जेव्हा सत्तेत होता, विरोधात होता, आणि तुम्ही लोक सत्तेत होते, त्यावेळी वेगळा विदर्भ झाला पाहिजे ही भूमिका सातत्यपूर्वक घेऊन गेले. आज ते सत्तेत आल्यानंतरही वेगळा विदर्भ करायला तयार, या संदर्भात विरोधी पक्षांनी किती काय नाही? आम्ही भूमिका काँग्रेसची त्यावेळेस जी होती, आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी सांगितलं होतं की वेगळा विदर्भ ही भाषा, ही भूमिका महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याची कधीच नव्हती, ते स्पष्टच आहे. तुम्ही आमच्या, आम्ही जे काही विदर्भप्रेमी लोक आहोत तेवढीच आमची मागणी होती, ती वैयक्तिक मागणी होती. पक्षाचं धोरण नव्हतं, पण भाजपाचं पक्षाचं धोरण होतं, की त्यांनी पक्षाचं धोरण म्हणून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असेल, त्यांच्या मोठमोठ्या नेत्यांनी लिखित स्वरूपात की आम्ही सत्तेत आलो तर वेगळं विदर्भ. पण हे लोक बेमान लोक आहेत, हे लोकांनी दिलेलं आश्वासन एकही पूर्ण केलं नाही. विचारा या कोणत्या नेत्याला, तुम्ही कोणतं आश्वासन पूर्ण केलं? जे आश्वासनं दिलेत राज्य सरकार असू देत, त्यांच्या अजेंड्यामध्ये असलेला, त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये असलेला, किंवा केंद्र सरकार असू देत, त्यांनी कोणीही केलं नाही. हे केवळ जुमलेबाजी करायची आणि खोटं बोलायचं आणि लोकांची वेळ मारून न्यायची आणि लोकांना फसवायचं, एवढाच धंदा यांचा आहे. प्रत्यक्ष कृती मात्र यांच्याकडून 0 आहे.